अक्षर साहित्य कलामंच तथा शरद पवार महाविद्यालय गडसांदूरच्या वतीनं नुकतीच माझी कला माझा मंच या कार्यक्रमाचं आयोजन शरद पवार महाविद्यालयात करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर संजय सिंग, प्रमुख अतिथी प्राचार्य अनिल मुसळे, प्राध्यापक डॉक्टर हेमराज दुधगवळी, प्राध्यापक डॉक्टर संजय गुरे, अक्षर साहित्य कला मंचचे अध्यक्ष रत्नाकर चटप, परीक्षक राम रोगे, पंकजा मुसळे आदी प्रामुख्यानं उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य, अभिनय कला सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. एकापेक्षा एक सरस कवितांनी रसिकांची दाद मिळवली. महात्मा गांधी विद्यालय गडसांदूर यांनी गायलेली देशभक्ती गीतं कौतुकास्पद ठरली, तर आकाश व अमर तावाडे यांच्या गीताची चांगली जुगलबंदी रंगली. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, बेरोजगारी आणि पर्यावरण याविषयी विद्यार्थ्यांनी भाषणातून आपली मतं मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अक्षर साहित्य कला मंचाचे सदस्य किशोर कवठे, मनोज बोबडे, जयंत जेनेकर, अविनाश पोईनकर, चंदू झुरमुरे, हरिहर खरवडे, प्रकाश काळे, दीपक चटप, घनश्याम पाजभाई, हबीब शेख आदींनी परिश्रम घेतले. जमिनीला म्हणतात शेतकऱ्याची आई, तर आमच्या शेतकऱ्याचा विकास का नाही? लोकांच्या पोटासाठी दिवसभर राब राब राबतो, लोकांच्या पोटासाठी दिवसभर राब राब राबतो, स्वतः मात्र चटणी भाकरीवर जगतो. कष्ट करून सुखियाच्या नशिबात नाही, कष्ट करून सुखियाच्या नशिबात नाही, दोन नवीन कपडे याच्या अंगात नाही. लाखटन तुमच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणाला यांची जी भेटतेच कशी, मला तुम्हाला विचारायचं आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा या दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी. 23-24 नोव्हेंबर होणाऱ्या उर्दू साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी आपला कलागुणांचा प्रदर्शन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मी त्या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी बसून तो कार्यक्रम बघताना अतिशय आनंद होतो आहे, कारण की विद्यार्थ्यांमध्ये ज्या पद्धतीची व्हेरायटी, ज्या पद्धतीची विविधता बघायला मिळत आहे ते बघून या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे. आणि या निमित्ताने मी समोरील सर्व स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 2010 पासून राजुरा कोरपना ज्योती कोटपित्री या कोकण भागामध्ये साहित्य क्षेत्रात काम करत आहे. या अक्षर साहित्य कला मंचाच्या वतीने नवीन कलाकारांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचा आविष्कार व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने अक्षर कला मंच प्रयत्न करत आहेत. हाच एक आधार धरून आज शरद पवार महाविद्यालयात माझा मंच माझी कला या कार्यक्रमांतर्गत अक्षर साहित्य कला मंचाने विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. यामध्ये गायन, वादन, कविता, नृत्य आदी प्रकार आपल्याला सर्वांसमोर येणार आहेत.